भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश आमचे गोवा गव्हर्नमेंट लेड बाय ऑनरेबल सीएम डॉक्टर प्रमोद सावंत हाजें अभिनंदन करता की ताणें सक्सेसफुली काल वन डे असेंब्ली सेशन जें आसा तें कंडक्ट केलें ड्युरींग दीस कोवीड पेंडेमीक. एक आमी पळयलें बरे रितीन असेंब्ली सेशन जालें आनी एक बऱ्यो गोश्टी ह्या हातूंत ज्यो हायलायट्स ज्यो आसा ज्यो आज आमच्यो हांव तुमच्या फुड्यान दवरतलो आनी ह्यो ज्यो बऱ्यो गोश्टी ज्यो जावपाक जाय आशिल्ल्यो ह्यो जावच्यो न्ही म्हणुनूय ओपोजिशनान काल कितें केलें तेंय बीन आज आमी तुमच्या समोर दवरपाचें आसा. सगळ्यांत पयलीं एक फ्यू हायलायट्स तुमकां जर सांगतले कालचे जाल्यार गव्हर्नरान आपलें कन्सेंट दिल्लें आसा लास्ट असेंब्लीक जी बिलां पास जाल्लीं आसा इट हॅज बिकम अ लॉ टुडे. म्हणजे द गोवा गुड्स एन्ड सर्वीस टॅक्स अमेंडमेंट बील 2020, द गोवा एप्रोप्रिएशन बील 2020, द गोवा एप्रोप्रिएशन वोट ऑन अकाउंट बील 2020, द गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बील 2020, द गोवा कोऑपरेटीव्ह सोसायटीज अमेंडमेंट बील 2020, द गोवा मोटर वेहिकल्स टॅक्स अमेंडमेंट बील 2020 आनी तशेंच द गोवा मोटर वेहिकल्स टॅक्स सेकेंड अमेंडमेंट बील 2020. हाज्या बरोबर दोन अलॉंग वीथ दीस टू एप्रोप्रिएशन बिल्स वर ऑल्सो पास्ड इन द असेंब्ली. नाव दीस बिल्स अलाउज द गव्हर्नमेंट टू मेक नेसेसरी एक्सपेन्सीस सच एज सॅलरीज वेजीस मेंटेनन्स कोवीड वर्क एक्सेट्रा टील द कम्प्लिशन ऑफ दीस फायनान्शियल इयर. म्हणजे सॅलरीक आनी ह्या सगळ्या गोश्टींक आमचे जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा हांकां कांय अडचणी येवच्यो न्ही हें सगळें हातूंत कवर जाता. तशेंच जी एस टी अमेंडमेंट बील पास बाय द सेंटर हॅज बीन अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ऑनरेबल सी एम हॅड मेड अ प्रॉमीस इन हीज बजेट स्पीच टू फ्लोट अ स्कीम फॉर सेटलमेंट ऑफ लाँग पेंडींग सी एस टी आनी वेट क्लेम्स. म्हणजे एक बारीक जो कोण शॉपकीपर आसा एक धंदोवालो आसा ताका वेटाच्यो ज्यो क्लेम्स आसता रिफंड आसता हाजेर खूब तांच्यो ज्यो अडचणी आशिल्ल्यो ह्यो ह्या बिला पासून त्यो रिझॉल्व जातल्यो. म्हणजे द गोवा रिकवरी ऑफ एरियर्स ऑफ टॅक्स थ्रू सेटलमेंट अमेंडमेंट बील 2020 हॅज बीन पास बाय द गव्हर्नमेंट असेंब्ली गोवा असेंब्ली येस्टरडे आनी हातूंत वन टायम सेटलमेंट करून आपल्यो सगळ्यो ज्यो वेट क्लेम्स आसा सी एस टी क्लेम्स आसा हाजो बेनिफीट आमच्या गोंयकारांक जो सादी बिजनसीस चलयता हांकां मोठ्या प्रमाणान जातलो. तशेंच एक मोठो कालचो जें डिसिजन आसा म्हणटा तें गोवा टाउन एन्ड कंट्री प्लॅनींग अमेंडमेंट बील 2020 हॅज ऑल्सो बीन पास्ड बाय द गोवा असेंब्ली वेर इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मायनर मिनरल्स. जी मायनर मिनरल्स आसा हाका टी सी पी डिपार्टमेंटाच्या एम्बिटांच्यान काडिल्ली आसा. हाजोय बेनिफीट जो लोकल बिजनसमॅन आसा हाका कायद्याच्या दायऱ्यान रावून ट्रेड ऑफ मायनर मिनरल्स करपाक मेळटली एन्ड यू ऑल्सो अर्न अ रेवेन्यू टू द स्टेट ऑफ गोवा. सो ह्यो एक बऱ्यो गोश्टी काल बजेट सेशनान जाल्ल्यो आसा आनी म्हणून ओपोजिशनान काल जो थंयतळ केल्लो आसा हे फुडें हाची सगळी माहिती तुमकां तुमचो सिद्धार्थ दितलो. कालच म्हजो इश्ट दत्तप्रसादान असेंब्ली सेशनाची माहिती दिली आनी कितें कितें कामकाज जालें तेंय सांगलें. एक ओपोजिशनाची मागणी आशिल्ली की जे कोवीड महामारी जे जगभर सद्याक चालू आसा ताजेर एक गव्हर्नमेंटान स्टेटमेंट करचो आनी काल त्याच अनुशंगान हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजीत राणे आनी आमचो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान डिटेल स्टेटमेंट केलो. एक फूल फ्लॅश्ड कोवीड हॉस्पिटल मडगांव ईएसआयच्या प्रिमायसिसान स्थापन करून हॉस्पिसियो नवें उगडप आमच्या नव्या हॉस्पिटलांक ओपीडी उगडप कितलीशीच आयसोलेशन सेंटर ज्याका हे काँग्रेसवालेच ऑपोज करताले खुबशे कडेन सगळे प्रत्येक प्रमुख शहरांनी आयसोलेशन सेंटर्स खोलप आमच्या दोतोरांक सगळे कोवीड वॉरियरांक मोटिवेट करप एक आमचे गोंयकार भाव भयणां जी जगभरार पसरिल्लीं तांकां घरा हाडप आनी हांगा
बाकीच्या स्टेटींतल्यान आयिल्ले सगळे मायग्रंट आमचे वर्कफोर्स तांकां आपआपल्या घरा पावप, जवळ जवळ 1.5 लाख लोकांक घरा पावयले, ही सगळीं कामां सरकारान केली. आनी ताजो पाडो काल असेंब्लींक हाऊसाचेर फुडें दवरलो आनी त्या मार्फत लोकांच्या फुडें दवरलो. एक बरें काम ह्या महामारीन आमचे सरकार दोतोर प्रमोद सावंत आनी विश्वजीत राणे हे करत आयल्या. आनी जशें जशें सिच्युएशन चेंज जाता तशें तशें एक बरे तरेन ताका रियेक्ट करून हे काम आमकां गोंयकारांक सेफ दवरपाक चालू आसा. खंय तरी आमचे KTC वर्कर्स आसत, आमचे ब्युरोक्रेट्स आसत, दोतोर आसत, हेल्थ वर्कर्स आसत, नर्सीस आसत, पुलीस आसत, रेल्वे आसत, सफाई कर्मचारी, टिचर्स आसत, हांणी केल्लें काम काल असेंब्लींक हायलायट जालें. आमच्या सरकारान 10वेच्यो एग्जामी कंडक्ट केल्यो सक्सेसफुली सगळे टिचरांक, पेरंट्सांक, इन्स्टिट्युशनांक बरोबर घेवन. आनी कोइन्सिडेंटली आयज ताजो रिजल्टय आसा. हांव तुमच्या मार्फत प्रत्येक भुरग्याक ऑल द बेस्ट म्हणटा ताजे फ्युचर करियरा खातीर. काल क्वेश्चन अवरूय घेतलो, म्हणजे एक्च्युली घेवपाची गरज नाशिल्ली पूण क्वेश्चन अवर एक जावचो आनी एक जबाबदारी जापसालदारकी एक सरकाराची आसची म्हणून हो क्वेश्चन अवर घेतलो. आनी तातूंत कोविडाचेर एक इनडायरेक्ट एड्युकेशनाचेर क्वेश्चनूय विचारलो गेलो आनी ताजेर डिबेटी जाली सोल्युशनां फायंड करपाक. आनी खंय तरी म्हाका दिसता हे सगळें जातना ऑपोजिशनान थंय क्वेश्चन अवर जातकीर एक अनरुली सीन्स केले, एक गुंडागर्दीचे ते एक सीन आशिल्लो आनी डिसरप्ट करपाचे आमचे पवित्र डेमोक्रेसीचे जे देवूळ आसा असेंब्ली ते डिसरप्ट करपाचे काम काल थंय जाले. हीन कृत्य आशिल्लें, हांव निशेध करतां. भारतीय जनता पार्टीचे वतीन हांव निशेध करतां. आनी हो जो बालीश एटिट्यूड जो आमचो ऑपोजिशन मेंबर जातूंत ताणेंच सांगिल्ले 4 मुख्यमंत्री, 2 डेप्युटी CM आनी मंत्री आनी बाकीचे सिनियर मेंबर्स आसा हांच्या हातांतल्यान घडलो, हाका लागून दुख्ख जाता. पण इतलें पसून जालें की काल कॉन्डोलन्स मोशन जेन्ना थंय पास जातालें आनी कॉन्डोलन्स कोणाचें करता जांणी गोंयच्या राज्या खातीर काम केलें, आमच्या भारता खातीर काम केलें आनी दोनूय राज्य आनी देशाचें भवितव्य उज्ज्वल करपा खातीर आपलें जिवन दिलें अशें लोकांचें थंय आज काल थंय मेन्शन जातालो. तें पसून तांणी उजळून लावपाचो प्रयत्न केलो. म्हाका दिसता एक प्रकारचो एक इन्सल्ट आशिल्लो ह्या महान लोकां खातीर. एक खंय तरी फॉल्स नॅरेटीव तयार करप. काल एक विजय बाबान एक एलिगेशन केलें की एक ह्या आमचे डेली न्यूजपेपराचेर एक रिपोर्ट आयिल्लो की खंयच्या तरी भुरग्यान टॅबलेट विकती घेवपा खातीर सुसायड केली म्हणून. त्याच न्यूजपेपरान दुसरे दिसा क्लॅरिफिकेशनूय दिल्लें पूण खंय तरी एक सदनाक मिसलीड करप, गव्हर्मेंटाचेर नाका आशिल्ले आरोप करप हो प्रकारचो काल थंय खेळ चलिल्लो. असो निंदनीय खेळ ह्या पवित्र वास्तून जावपाक जायना आनी काल हो जालो. आनी ताजो म्हाका तुमच्या फुडें हांव कितें पयलीं घडलें तें दवरता. म्हणजे जें बजेट एक प्रोग्रेसीव गोवा स्टेट करपा खातीर प्रेजेंट जाल्लें 2020 ह्याच वर्सा, तें एज अ प्रोसेस वोट ऑन अकाउंट 5 महिन्या खातीर वॅलीड आसता. आनी मॉन्सून सेशनांत जें एक सगळ्यांक व्हडलें सेशन आसता त्या सेशनांत ताजेर डिबेट जावन तें पास जाता. आमच्या कोविड महामारी ह्या देशांत जवळ जवळ लास्ट वीक ऑफ मार्चांक आयली आनी बजेट इम्प्लिमेंट करपाचें उरलें. आमच्या सरकाराचें ध्यान खंय तरी लोकांक सेफ कशें दवरपाचें, लॉकडावन कसो मॅनेज करपाचो, आमची आर्थीक परिस्थिती कशी सुदारपाची, कशी हाताळपाची, फेसिलिटीज कश्यो तयार करपाच्यो हाजेर आमचें सगळें ध्यान केंद्रीत जालें. आनी दोतोर प्रमोद सावंताचे लिडरशिपी खाला गोंय राज्य हें महामारीक तोंड दिवपाक लागलें. खंय तरी परत एकदां असेंब्ली सेशन घेवपाची गरज आशिल्ली, कित्याक ती इज अ स्टॅच्यूट. बजेट सरकारी तिजोरी ही कशीय वापरपाक जायना, जबाबदारीन वापरपाची आसता आनी ताका ह्या सदनाची मान्यता मेळपाक जाय. आनी म्हणूनच 3 आठवड्याचें सेशन हे 20 जुनाच्या नोटिफिकेशनान सेशन कॉल जालें. माननीय महोदय गव्हर्नरान हे सेशन कॉल केलें 3 आठवड्याचें आशिल्लें. म्हणजे आमच्या सरकारान हे सेशन ऑपोजिशनाक पूर्ण चान्स मेळचो आनी सरकारी लोकांक एक जापसालदारकी एक जबाबदारीन वागचो ह्या हेतून 3 आठवड्याचें सेशन कॉल केल्लें. पूण खंय तरी एक आमदाराक कोरोनाचो पॉझिटिव्ह सापडलो आनी ताज्या नंतर ही एक ऑल पार्टी मिटींग आमच्या स्पिकरान कॉल केली. ती म्हाका दिसता 3 जुलयाक आशिल्ली. 3 जुलयाच्या ऑल पार्टी मिटींगेक सगळ्यांचें एकमत जालें की
आमी एकाच दिसाचे सेशन करया, आमचे खुबशे सिनियर मेंबर्स आसा, पूण सेशन जावपाक जाय. आनी हे सगळे रिपोर्ट तुमच्याच न्यूजपेपरांनी पब्लीश केले. हातून लिडर ऑफ ऑपोजिशन जो स्वतः 5 वर्षां मुख्यमंत्री आशिल्लो ताणें स्टेटमेंट दिला की युनॅनिमसली आमी 1 दिसाचे सेशन घेवपाचो निर्णय घेतला म्हणून. पूण ह्या ऑपोजिशनाक संवय जाल्या उठसूट आरोप करपाचे, कितेंय उलोवपाचें, कितेंय करपाचें, हांकां कांय ताळतंत्र ना. आनी काल जेन्ना सेशन जालें तेन्ना खंय तरी बालिश मागणें आमी एडजस्टमेंटाची नोटीस दिल्या, ती नोटीस सारकी दिवं नाशिल्ली. असेंब्ली ही ताका एक सिस्टम आसता, प्रोसिजर आसता, ती नोटीस पसून सारकी दिवं नाशिल्ली. म्हणजे म्हाका दिसता इंटेन्शनलच नोटीस सारकी दिवं नाशिल्ली. आनी ती नोटीस जेन्ना स्पिकरान वाचली आनी ती सारकी वैध ना म्हणून थारायली तेन्ना खंय तरी सभात्याग केलो. आनी हे ज्यो डिबेट जावपाक जाय आशिल्ल्यो, जे डिस्कशनां जावपाक जाय आशिल्लीं, जे मुख्यमंत्री आमचे स्वास्थ्य मंत्र्याचो स्टेटमेंट आशिल्लो कोविडाचेर, ह्या पॅन्डमिकाचेर गोंय राज्य कशें झगडटा तें, ताजेर डिबेट जावपाची आशिल्ली, ती कांयच आयकनासतना सगळे भायर सरले. म्हाका दिसता हे सगळें जें वर्तन कालचें जालें हें डेमोक्रसीक शोभून नाशिल्लें. हाजो आमी परत एकदां निशेध करता. लोकांक जाप दिवपाक जाय. 40 जाण जे इलेक्ट जाता, हांवूय सदनाचो मेंबर 2 ना आशिल्लो. हांवूय जवळ जवळ गेले 10-15 वर्सां हे सदनाचें कामकाज पळयता. हांव जाणा मनोहरभाई जेन्ना लिडर ऑपोजिशन आशिल्लो कशें वागताले. एक रिस्पॉन्सिबल ऑपोजिशन जावन प्रत्येक मंत्र्याक, प्रत्येक मुख्यमंत्र्याक धारेर धरिल्लो आसा. आनी आमच्या डेमोक्रसीची ही प्रोसेसच आसा. ही आमची एक व्हडले सगळ्यांक व्हडली शक्ती. पूण ही शक्ती न वापरता खंय तरी पळवाट सोदून करप आनी फेस करप ना, ही एक वृत्ती जावन पडल्या. आनी डेफिनेटली अशी घडणूक घडपाक जायना. मागीर उदरूच हांवें एक न्यूज आयकली की खंय तरी काँग्रेसचोच एक मेंबर वचून आज पुलीस स्टेशनाक कंप्लेन केल्या अगेन्स्ट CM आनी HM फॉर कोवीड डॅथ म्हणून. मागीर तुमी कितें दोतोरांक डिमॉरलायज करपाक सोदता? हांव प्रश्न विचारता काँग्रेसी कडेन. तुमी देशाचे कुडके करपाक भायर सरिल्ले, काश्मीर तुमी न्हयरून दिले चायनाक, अशी तुमची वृत्ती. तुमी हांगाय बी कोण जे बरें काम करता, आमचे दोतोर, हेल्थ वर्कर्स, पुलीस, तांकां तुमी डिमॉरलायज करपाक सोदता? मागीर खंय तरी हॉस्पिटलांत कोण तरी पेशंट जेन्ना पेड्ड्यार जाता सगळ्यांक दुख्ख जाता, फॅमिली मेंबर, सोसायटी सगळ्यांकच लागता तें. पूण तुमी ताचें पॉलिटिकल भांडवण करता. हें जावपाक जायना. पॉलिटिक्स खेळपाक खूब दीस आसा. ही महामारी आमी सगळे एकठांय 40 आमदार आमी एकठांय फेस करया. म्हाका दिसता डेफिनेटली आयज गरज आसा. आनी ऑपोजिशनाक परत एकदां हांव याद करून दिता तांची जबाबदारी. ही महामारी 100 वर्सांतल्यान आयल्या, दर वर्साक जायना. ह्या महामारीक जर आमी आयज जर आमी सगळे जाण एकठांय उबे रावले ना जाल्यार आमकां फ्युचर माफ करचें ना, हें रिकॉर्ड जाता. ऑपोजिशनांनी जबाबदारीन वागपाक जाय. खंय तरी कितेंय उठसूट म्हणजे मिटींगेक एक एग्री करप आनी भायर व्हरून ताचें वेगळें वर्तन करप हें सिनियर लिडरांक शोभना. एक 4 मुख्यमंत्री, 2 डेप्युटी CM, मिनिस्टर, हे सगळे सिनियर मेंबर्स आसा ऑपोजिशनाक आनी तांकां हें वर्तन बिलकूल सोबना. म्हूण डेफिनेटली ताजो निशेध जावपाक जाय म्हणून आयज प्रेस कॉन्फरन्स आसा. ह्यो सगळ्यो गोश्टी तुमच्या मुखार दवरपाक जाय म्हणून प्रेस कॉन्फरन्स आसा. जायते हे विशय तुमच्या फुडें मांडलेले आसात. हांव एक विशय म्हणजे तुमी सगळ्यांनी काल पळयला आसतले की आमचो परवरीचो अति उत्साही आमदार बाबरोहन खोटे यांनी एक काल असेंब्लीन स्टेटमेंट केलो आणि तो असो ऑन रिकॉर्ड खूप वेळा एक स्टेटमेंट करता की आदले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आमचे स्वर्गीय मनोहर पर्रीकरांचो त्यांना खूपसो तेको असलो, त्यांचा खूप सपोर्ट असलो. आणि एक खरी गजाल असत की आमचे आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकरान त्यांना खूपसो तेको दिल्लो आणि त्याची खूपशी कामाय जाताली. आणि म्हणून गेल्या वेळाचेर जेन्ना त्यांच्या लिडरशिपा सकल मिनिस्ट्री झाली तेन्ना म्हाका दिसता बाब रोहन खोट्याक बऱ्यांतले बरी सगळी खाती दिल्ली. आणि काल तो एक स्टेटमेंट करता की आपण जर आपण जाल्यार एका महिन्यात IT जी कनेक्टिव्हिटी असतात ही आपण दिवपाचोत. म्हाका ताका एक प्रश्न विचारपाचो असतात की जेन्ना भारतीय जनता पार्टीच्या सरकारान ते असले तेन्ना साधारणशे 2.5 वर्सां ते IT मिनिस्टर असले, तेन्ना तेणें हे काम कित्याक केले ना? हे जे गावागावांनी कनेक्टिव्हिटी दिवपाची गरज असली ही ती कनेक्टिव्हिटी त्यांच्यानी कित्याक दिली ना? म्हणजे आता जेन्ना आमच्या मुख्यमंत्र्यान त्यांना मंत्रीपदा वयल्यान काढून उडयले तेन्ना त्याला याद येले की आपण एका महिन्यात असलो जाल्यार करूंक शकतालो.
हो एक म्हाका ताका प्रश्न विचारपाचो आसा. कितें आसता की जर तुका खरेंच बरी गजाल करपाक जाय जाल्यार काही सजेशन्स तेंच्यांनी मुख्यमंत्र्याक दिवंक शकतले की ह्या पद्दतीन एज अ एक्स आय टी मिनिस्टर ह्या पद्दतीन फुडें गेल्यार ही कामां जावंक शकता म्हणून. पूण ताका ती सजेशन्स करपाची ना जाल्यार म्हाका दिसता ह्या कोवीड 19 हें धरून ताका फक्त राजकारण करपाचें आसात. कित्याक मार्चांसून आमी पळयतात की फिल्डार जर कोण दिसतात जाल्यार ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसता. आनी हे जे सगळे लोक आसा हे खंयसर तरी प्रेसाचेर किंवा घरांत बसून व्हिडिओ काडून फक्त आपल्याक पब्लिसिटी करतात जर फिल्डाचेर आसा ते आमी तुम्ही सगळे जाण पळयता आसतले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ती जावं ती महिला आसूं जावं ते युवा आसूं किंवा जावं ते एल्डर आसूं हे सगळे जाण आमी फिल्डाचेर गेले मार्चांसून आयज मेरेन आमी सगळीं जाणां काम करतात. आनी हे फक्त पब्लिसिटी स्टंडा खातीर खंयसर तरी एक व्हिडिओ करून व्हायरल करता. आनी म्हणून म्हाका ह्या मंत्र्याक विचारचें अशें म्हणजे आदले आमच्या पर्वडच्या आमदाराक विचारचें अशें दिसता की तुका बाबा कितें करपाक जाय. तुका तू जो मनीस आसा तुका बरोबर आसा तुका मातशें तुजे दुखलेले आसात कित्याक तुका तूं देवूंक ना जाल्यार तुका काडून उडयल्लो आसात. आमच्या मुख्यमंत्र्यान तुका मंत्रीपदा वयलो देवयल्लो आसात म्हणून खंयसर तरी तुका दुखला हेचो तूं बदलो घेवपाक सोदता मुख्यमंत्र्याचेर. आमी पळयता की परत परत तेजी जी प्रेस कॉन्फरन्स आसता ती खंयसर तरी मुख्यमंत्र्याकूच कितें नाल्यार कितें तरी म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत आसता. म्हणजे तेजे आनी कोणा कडेन वाटाबाण ना फक्त आसा वाटाबाण ते कोणा कडेन मुख्यमंत्र्या कडेन आनी कोणा कडेन वाटाबाण ना तेजे. आनी म्हणून तो फक्त एक तो काडून उडयला हो बदलो तो घेवंक सोदता. पूण हांव ताका सांगपाक सोदता की तुजें राजकारण तुजी गुंडागिरी परवडच्या लोकांक सगळ्यांक खबर आसात. म्हाका याद आता तुमकां सगळ्यांक आसतली खबर की एक कार्यकर्तो आमचो परवडचो जाका लळोन लळोन मारलेलो आसात हे मारपाच्या भितर कोण आसले हे आमकां सगळ्यांक खबर आसात. म्हणजे कशें आसा की ही जी गुंडागिरीचें राजकारण सद्या मातशें परवरी बंद जाल्लें आसा आनी म्हणून खंयसर तरी ताका ते दुखपाचे दुखतात. आनी म्हणून म्हाका तरी अशी एक विनंती करपाची अशी दिसता की जशें आमच्या सिद्धार्थ बाबान सांगले की ह्या वेळाचेर कोवीड हो म्हाकाय सोडिना कोणाक सोडपाचो ना तो कोणाक वळखना तो कोण आसा आनी काँग्रेसचो काय बीजेपीचो तो जर लागपाचो जाल्यार कोणाकूय लागपाक शकता. आनी म्हणून ह्या वेळाचेर आमी सगळ्यांनी एकठांय जावपाची गरज आसा. जर बरी सजेशन्स आसता जर कितें उपाय काडपाक जाय जाल्यार सगळ्यांनी एकठांय जावन काडपाक जाय आनी सरकाराक सगळ्यांनी तेंको दिवपाक जाय बाबा ह्या हितून महाभारींची आमी सुटुया राजकारण करपाक जाय. राजकारण करपाक खूब टायम आसात. परत इलेक्शन जातले परत कोण पडटले कोण परत कोण निवडून येतले परत राजकारण सुरू जातले. हे राजकारण करीत आसा न्ही गेली अनेक वर्सां राजकारण चालू आसा हे आनी फुडें आसतले. पूण हो जो वेळ आमच्या गोंयाचेर येयला गोंयच्या जनतेचेर येयला हो जर मारून व्हरतले जाल्यार आमी सगळ्यांनी एकठांय रावपाक जाय.